आपली नाश्त्याची वेळ झाली. चला
मी डोंगरे बोलतोय. नाही हो सर साहेब, दिल्ली होऊन आले नाही अजून. हो शेड्यूल प्रमाणे यायला पाहिजे ते. हो उद्या. किती उशीर का काय? नाही नाही तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, तुमचा निरोप सांगतो मी त्याला. नाही काळजी करू नका. ठेवा ते तिकडे, जरा काम करा. तू सांग मोती, ही मालकाशी बेईमानी आहे की नाही? चोरी आहे हे मलाही पटत, पण तूच आता मला सांग, तुझी सेफ्टी कधी सरळ होणार आहे का? तसं काय माणसाचं मूळ स्वभाव जायचा नाही. पण मी काय म्हणतोय की काळा पैसा खाण्यापेक्षा पांढरी अंडी घरी मुलाबाळांसाठी नेली तर काय वाईट आहे? हा टेलिग्राम आहे, टेलिग्राम कुणाचा? ते उघडून वाचल्याशिवाय कसं कळेल? अहो बाई साहेब, तुमच्या त्या कुत्र्याला नीट आवरून ठेवा. घाबरू नका. अहो कुत्र्या संबंधीच्या पुस्तकात चक्क लिहिलेलं आहे, भुंकणारा कुत्रा चावत नसतो. हो पण ते खरं, या कुत्र्याने ते पुस्तक वाचलंय का? गुड जॉब. सरकारी नोकर असून तुम्हाला विनोद करता येतो? म्हणजे सरकारी नोकर अक्कल नसते? फॅब्युलस. डोंगरे, दोन रुपये द्या. हे घ्या. दोन रुपये का? पाच रुपये घ्या. मला नाही त्यांना. कशाबद्दल? जोक बद्दल. दोन रुपये? चार आणे तर पडतो जोक नाही. डोंगरे टेलिग्राम वाचा. बापरे काय झालं? तोर साहेब आता येत आहे. ओ नो. बापरे विमान लँड होणार, गाडी पाठवून काही उपयोग नाही. काय गं, तुला आजच्या अशोकच्या वाढदिवसाचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का? पप्पा उद्या शिवच्या हातच येत आहेत. ओ आजच मुहूर्त मिळाला वाटते त्यांना यायला. आपल्या जावयाच्या वाढदिवसासाठी खास येत आहेत. थट्टापुऱ्या यांचा एवढा वाढदिवस आणि मला जायला नको का? रागू नको, तुला जायचंय ना, मी व्यवस्था करते. पण एका अटीवर, जेवायच्या वेळेच्या आत यायचं. हो नाहीतर आपले पप्पा म्हणजे मेट्रो गोल्डविन मेयरचा सिंह आपल्या दोघीला कच्च खातील. कबूल? ओ माय ताई. हां पण मी जाऊ कशी? डोंगरी आहेत ना खाली. डोंगरी? सोमनाथ, ए सोमनाथ, ते घेऊन जा. एवढ्या लवकर नाश्ता संपला? संपलेला दिसतोय ना, उगी डोक्याला ट्राय देऊ नको. ते घेऊन जा. डोंगरे, डोंगरे काय करते अजून तुम्ही? बोला, बाळांसाठी काही करावं लागतं. थांबा, आज मी पप्पांना सांगणार आहे. काय? नाही मी सांगणार आहे. नाही डोंगरे जर सहा नंतर थांबले तर त्यांना ओव्हरटाईम द्यायलाच पाहिजे. सांगा, जरूर सांगा. पण माझं एक काम आहे. सांगा ना. कराल तुम्ही? कराल म्हणजे ओव्हरटाईम आहे ना. काम तसं सोपं आहे. ओव्हरटाईम आहे ना. आपल्या आईसाहेब होत्या ना? माझी आई वारली. माझे त्या दर गुरुवारी उपास करायच्या. हो आणि ते आपल्या मागील दारी औदुंबराचं झाड आहे ना, हो त्याच्या भोवती 104 प्रदक्षिणा घालायच्या. धार्मिक होत्या त्या मागायला तुम्ही? म्हणजे नाही तशी मी सुद्धा आहे. पण आज माझ्या हातून एक चूक झाली. मी सुद्धा उपास करायची, प्रदक्षिणा घालायची, पण चुकून मी अंड खाल्लं आणि उपास मोडला. अरे रे, आपल्या आई साहेबांच्या आत्म्याला वर काय वाटत असेल? तुम्ही नाही ना अंड खाल्लं? अंड खाल्लं म्हणजे तसं चालेल. तुम्ही माझ्यासाठी प्रदक्षिणा घालाल? घालेल, पण मी प्रदक्षिणा घालायला लागलो आणि सर साहेबाला म्हणजे मग त्याची काळजी करू नका. त्यांना काय सांगायचं मी सांगेन. मग घालतो. पण प्लीज तुम्ही प्रदक्षिणा घाला. घालतो ना. पण किती? फक्त 104. 104? हो. पण ओव्हरटाईम? हो ओव्हरटाईम. आता ओव्हरटाईम होत तर अजून सोडतच नाही. टाकले गेला. खरं गं मी येऊ कशी? येऊ कशी नेहमी सारखी शिडी. Thank you.
म्हणे किल्ली शिवाय दिल्ली हलत नाही. चला भाऊसाहेब, का चहा बी घेणार का? नाही आता नको, पुन्हा केव्हा तर निवांतपणे बसा. मला आता एक डायरेक्टर बोर्डाची अर्जंट मीटिंग आहे. आमचा अतुल यायचा होता, त्याला मी सांगितलं होतं एअरपोर्टवर यायला. पण कसं काय अजा, ते ट्रॅफिक मध्ये लेट झाला असेल. बरं मग येतो. थँक्यू. चला चल राय. डोंगरे डोंगरे, अरे रामनाथ कुठं मेले सगळे? अरे रामनाथ, डोंगरे कुठे गेले? डोंगरे एअरपोर्ट वर गाडी का नाही आली? नाही म्हणजे कार आपण यायच्या अगोदर 10 मिनिटं मिळाली. मग ओके, पेट्रोलचा अपव्यय नको म्हणून गाडी पाठवली नाही. कारण परवा आपणच म्हणालात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, पेट्रोल साठी विनाकारण खर्च करणं देशाला विघात. पेट्रोलचा खर्च कोण करत? पेट्रोलचा खर्च कोण करत? आपण. आपण? आपण म्हणजे तुम्ही. आता तुम्ही कुठे गेला होता? मी म्हणजे ते माग औदुंबर. औदुंबर? नाही ते आपल्या मातोश्री. नाही पत्नी. नाही उपास. 104 हांडी. मूर्ख. हेमिश, आम्ही अजून कॉलेज आतून आल्या नाहीत. काय आल्या ना? आल्या ना. त्या काय ताई साहेब आपल्या आईच्या फोटो जवळ उभे आहेत. आज आपल्या पत्नीची पुण्यतिथी. आपल्या आपल्या पत्नीची काय? पत्नी कोणाची? डोंगरे तुमची साहेब. अरे बेटा रडतेस काय? आईची आठवण झाली असते. कोणाला आठवण झाली? नाही ताई साहेबांना. तुम्हाला नाही ना? नाही नाही. अरे रडायला काय झालं? नको रड, नको. मी रडत नाही काही. हे आनंद अश्रू आहेत. तुमचा आज वाढदिवस ना. गेलेला माणूस कधी परत येते का? श्यामी कुठे आहे? ती आपल्या खोलीत रडत बसली. श्यामाबाई आपल्या फार भावना प्रधान. आपल्या काय? आपल्या म्हणजे तुमच्या. मग तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. आणि डोंगरे, आज नोकराना सांगा आज नो स्वीट डिश म्हणा. सांगतो. रामनाथ, सोमनाथ, टुडे नो स्वीट डिश. माझ्या आईला आईस्क्रीम फार आवडत असते. माझ्या वडिलांना आवडत. हा खाऊन बघ काय मस्त टेस्ट आहे. हे बघा, पुष्ट लग्नानंतर खायचं असतं. अगं माझा आज वाढदिवस आहे ना, मला पुष्ट वेगळंच हवंय. मला आज डिस्टर्ब करू नका. मला एकटीला राहू द्या. कामे मला रडायचं नसतं असं. दारुगड दारुगड दारुगड. मला डिस्टर्ब करू नका. बस बस बस, मला नाही डिस्टर्ब करत. ना तुला नाही डिस्टर्ब करत. मी चेंज करून येते. मला मला माझ्या आईची आठवण येते. गुड मॉर्निंग मिस्टर डोंगरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशाला कशाला होगी? या या भावई जावई बापू. या या घरात कुणी दिसत नाही. मी आहे ना. आय एम आय मीन श्यामाच आपण श्यामा आपली वडी व्यवहार. येस आय मीन हे हॉर मी मुद्दाम सरसाहेबांकडे आणला होता. पण त्यांचं विमान आज चुकून वेळेवर आले. विमान वेळेवर येणार आहे? वेळेवर नाही याला ती खमरेची गाडी आहे. मरे व्हॉट डू यू मीन? म्हणजे रेल्वे. सर साहेब येतील आता चेंज करून. यू मीन हिज माइंड? ड्रेस ड्रेस. पण मला आश्चर्य वाटत की मोठी मुलगी लग्नाची असताना सर साहेबांनी धाकट्या मुलीच्या लग्न ठरवलं कशा? छोट काय माझ्या वडिलांचं आणि सर साहेबांचं ठरलं होत. लगेन? नो 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 नो. माझ्या वडिलांचं आणि सर साहेबांचं ठरलं होत की छान हा मुलगा झाला आणि सर साहेबांना मुलगी झाली की एकमेकांचं व्यय व्हायच. पण हेमाच्या वेळेला आमच्याकडे मुलगीच झाली. त्याला सर साहेब सुटले. वचन सुटतील कसे? त्यानंतर मी आलो ना. अरे 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 नाही ते हे अरे वा म्हणायचं होत वा राहून गेलं. दॅट्स ऑल राईट दॅट्स ऑल राईट. सर साहेबांना त्यानंतर मुलगी झाली क्षमा आणि त्याने आमच्या दोघांचं लगन ठरवलं. त्या धक्क्यानं आई साहेब गेल्या. व्हॉट म्हणजे त्या धाकट्या मुलीच्या विराहानं? ओ आय सी. डोंगरे
नो 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 आज नो मोर हार डोंगरे हा हार आमच्या मृत पत्नीच्या तसबिरीला घाला घाला भावई जावे बापूंचा हा हार जवर तू ये ना सांग मी तुझला पाय दे वैशा मोक्याला सांग मी तुझला पाय दे वैशा मोक्याला हवे ते दे हवे ते ने जवर तू ये ना सांग मी तुझला पाय दे वैशा मोक्याला सांग मी तुझला पाय दे वैशा मोक्याला सांगा जवानी ऐसी रंगीली सखी तू माझी अलबेली जवानी ऐसी रंगीली सखी तू माझी अलबेली माझा प्रीति ना थे वादे ते साधना माझा प्रीति ना थे वादे ते साधना वेळ गहा दवड सीता जवळ तू ये ना सांग मी तुझला पाय दे वैशा मो प्यारा सांग मी तुझला हवे ते दे हवे ते ने जवर तो ये ना सांग मी तुझला पाय दे वैशा मो क्यारा सांग मी तुझला पाय दे वैशा मो प्रेमाचा छेडू करानी देहाना वेडू कराना प्रेमाचा छेडू करानी देहाना वेडू हलाडी गोडी ची भाषा कळते मला हलाडी गोडी ची भाषा कळते मला इश्क झाला जवर तू ये ना सांग मी तुझला काय देव ऐशा मो क्याला सांग मी तुझला काय देव ऐशा मो क्याला हवे ते दे जवर तू ये शामी कुठे दिसत नाही तिला जेवायचं नाही अरे असं करून का चालेल निदान कॉफी घ्यायला पाहिजे फळ घ्यायला पाहिजे मी तिला समजवलं पण नाही म्हणली हॅलो हा कोण अतुल हा काय रे कोण श्यामा काय तू तिला एका तरुणाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस चल चल अरे पण ते कसं शक्य आहे नाही नाही तिची तब्येत बरी नाही म्हणून ती वर खोलीत पडलेली आहे हा झोपली सर साहेब मला वाटत तुम्ही स्वतः खात्री करून घेतलेली बॉडी ठीक आहे आता तू म्हण असला तर मी खात्री करून घेतो वर जाऊन तर काय पप्पा तुम्ही काय तुलचा ऐकताय तो बावळटच आहे नाही बावळट तर आहेच ग पण मी खात्री करून घेतो वरती जाऊन पप्पा पडले पडले पाय तुटला माझा पप्पा पडले
आंधळली वाटतं. बघ 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 तरी सांगत होतो ते उंच टाचा जे बोट घालू नका. अरे बघताय काय उचला. अरे मला नाही रे तिला उचला. सोडलं की बरं वाटेल. अरे रामनाथ, अरे बर्फाची पिशवी घेऊन ये. रामनाथ बर्फाची पिशवी. कसं वाटत? बरं वाटत. बरं वाटत ना. शेट्टीचा आवाज कुठून येतोय साहेब? आघाडीची असेल. आघाडीची डोंगरे और रेल्वेचं स्टेशन आपल्या घरापासून 5 मैल अंतरावर आहे. आघाडीचा आवाज इथपर्यंत कसा काहीतरी काय नाही. पप्पा आपली शेजारची पोरं हल्ली आमच्याकडे बघून शेट्टी वाजवतात. तुझ्याकडे श्यामीकडे? हो. मी आत्ता बंदोबस्त करतो. पोलिसाला फोन करून बंदोबस्त करतो. तू पार जरा आराम. मी श्यामीला बघून येतो. बरा झाला ना पाय. थँक यू व्हेरी मच. थँक यू. आता तेवढं ओव्हर टाइमच माझ्या लक्षात आहे. पण पप्पांचं मूड बघून त्यांना सांगते. हे माझ्या डोक्यावर कुठून लागला रे तुम्हाला कामाला चायला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अपॉइंटमेंट चे सर साहेब भेटत नाही. तुम्ही हे परवा परवा संध्याकाळी 6 वाजता या. आपण मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. आपण मी दयानंद कॉलेज कडून आलोय मुलाच्या ऍडमिशन साठी. ऍडमिशन नाही हो, तिथे मी प्रोफेसर आहे. प्रोफेसर पण नाही, माफ करा, हल्ली काय आहे केसामुळे मुलांना प्रोफेसर ओळखूच येत नाही. साहजिक आहे हो, साहजिक आहे. आपण ग्रँड साठी आले. पण दरवर्षी ते प्रिन्सिपल येतात. आपण प्रिन्सिपल या वर्षी लग्नामध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. त्यांचं लग्न नाही हो, त्यांच्या मुलीचं लग्न. मुलीचे लग्न. मग मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आल्याचं. तुम्ही आल्याचं सांगतो. साहेब हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी सॉरी, इडियट इडियट. इडियट नाही. कोण 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 नाही. तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. तुम्ही आज जा, आज काय व्हायचं होत. मी आहे का मीन सर? हे आत याच्या आधी विचारायचं असत. सॉरी थोडं चुकलो आम्ही. मी आहे का मीन सर? खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री मंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही, मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. धोंड? धोंड म्हणजे तुम्ही फक्त कोणशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा बसा त्या खुर्चीवर बसा. गेट मी? गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपॉल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते. डोंट वेस्ट माय टाइम. तुमच्या प्रिन्सिपॉलचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? गुड मॉर्निंग. अरे कुठे? चांगला आहे. ओ तिकडे काय बघताय? माझी सेक्रेटरी नाही आहे, माझी मुलगी आहे ती. असे तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी प्रोफेसर धोंड. सर्कस मध्ये असता तुम्ही? सर्कस मध्ये म्हणजे सर्कशीत गेलो होतो. पण तिथं माझ्या दोघं काहीच काम नव्हतं. मग काहीच जमलं नाही म्हणून मग शेवटी प्रोफेसर झालो. तुम्हाला चेक हवाय का? नको तेवढ्यासाठी तर इथं आलो ना. सही केली ना खाली. प्रोफेसर
तुम्हाला बाहेर जायचा रस्ता माहित आहे ना? दरवाजा माहिती आहे ना? त्या दरवाजा नसतं आत आलो ना मी तिकडे जायला सांगताय. पप्पा तुम्ही मला पैसे देणार होतात ना? माझ्या आधी बंद कर पाऊ. ठेवून दे खाली ठेवून दे. या सगळ्या कारण आमचं तोंड. या एवढ्याच्या जिभेला हा धोंड सहन होत नाही. बरोबर आहे. गोळ्याची वजनदार वस्तू आहे. अरे अजून तुम्ही इथेच? तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही काली जात असता. काय स्मार्ट आता तुम्ही. सामके फकाणे घालतो. कस बरोबर ओळखलं. कुठल्या काली जात असता? टेलरिंग कॉलेज. असे या आता येतो ना. जा जा जायचे. अरे तुमचे नाव नाही कळले. हेमा. अरे वाटलेच मला तुमच्या गालावरची गोड खळी पाहून. चला मुंबईला आल्याचे सार्थक झाले. चेक मिळाला. आता फक्त वटवायची खोटी आहे. नमस्कार. नमस्कार. म्हणजे सोन्याची खाण मरे. ही काही लोटसट माणूस आहे हा. या या धावे बापू. या धावे बापू. म्हटलं तुम्ही मला परत बोलवणार. तुम्ही नाही गोव्याचे नाही लंडनचे. लंडनचे. असे या या लंडनला पण एक असतात. तो तो गोव्याचा दादा तो आत नाही. आत तुम्हाला बोलवलंय. या या आज काय आनंद दिसतोय सगळं. कशाला उगाच जखमेवर मीठ सोडत आहे का? मी येणारच नव्हतो पण सर साहेबांनी बोलावलं म्हणून आलो. हरकत नाही. मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आलेच. हा सर साहेब हे अतुल साहेब आलेत. पाठवतो. तुम्ही जा आता. थँक्यू व्हेरी मच. हलकट हराम खो. आत्ताच्या आत्ता मी तुला पोलीसच्या स्वाधीन करतो. अरे अतुल परत काय चाललंय तू? ये आते आते. अरे लक्षात आलं लक्षात. अरे मी ते आत्ता बोललो ते तुला नाही ते मी फोनवर बोलतो. अरे काय एक चावट कारटा हेमीला आणि श्यामीला रोज फोन करून सतावत असतो. त्याला मी ठणकावत होतो. अतुल तुला तुझ्या चष्म्याचा नंबर बदलायला पाहिजे. अरे तू काल रात्री मला फोन केलास ना कि तू श्यामाला एका तरुण माणसाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस म्हणून. ऑफकोर्स. काय मी खात्री करून घेण्याकरता वर तिच्या खोलीत गेलो तर ती दारावर झोपलेली. काय म्हणतो? त्याच काय म्हणजे त्या औरंगजेबाला जसा सगळीकडे जिकडे तिकडे तानाजी दिसत होता ना. तानाजी शिवाजी. हा शिवाजी शिवाजी. तसं तुला सगळीकडे गामा दिसायला लागलेली आहे. असं ते या वयात असे भास होतात. त्यात काय तुझा दोष नाहीये कारण तुझा आणि तिचा आता लवकरच साखर पुडा व्हायचा. गाडीची चावी घेऊ की नको? अशी काय करतेस डोंगरे? माझ्या गाडीची चावी कुठे आहे? तुमच्या ड्रायव्हरकडे. कॉलेजात निघालात का? साहेबांना सांगून जा. पप्पा कुठे आहेत? ते लायब्ररीत बसले. मला कटकट नको. एक तर उशीर होतो आणि पप्पाला भेटून जा. हॅलो भाऊजी. हा चष्मा तुम्ही वापरत जाऊ नका. चष्म्याशिवाय इतके सुंदर दिसता तुम्ही नाही का हो डोंगरे? ते देखणेच आहेत. पण माझा चष्मा 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 दे ना. काहीतरी असं काय करताय? तुम्ही आवाज बदलला तरी ओळखले मी तुम्हाला. माझा चष्मा द्या ना. मी क्षमत आहे नाही. मी डोंगरे. माझा चष्मा आहे. तुम्हाला चष्म्याशिवाय दिसत नाही का हो? दिसत. मग लग्नात चष्मा विसरू नका नाही तर श्यामाताऐवजी भटजीच्याच गाडीत.
वाज झाला, वात्रटपणा वाज झाला, आता चष्मा देऊन टाका, परत देऊन टाका. पापा आम्ही कॉलेजला जातोय. मी पण त्याच बाजूला जातोय, हवं तर सोडतो तुम्हाला. नको, हेमा ते सोडेल मला. अतुल, अतुल तुला सोड, हेमा तू आपली गाडी घेऊन जा, माझं पुस्तक दे. पुस्तक दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हा अतुल, मी उद्या तुझ्या वडिलांना भेटतो आणि सगळं पक्का करून टाकतो. थँक्यू सर साहेब. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. सॉरी. चला गुड बाय सर साहेब. गुड बाय. कम ऑन माय डार्लिंग. चला ओ राणी सरकार. माझं नाव श्यामा आहे. थँक्यू, थँक्यू. आपली अशी संगत आणि ब्युटिफुल हवा. ओ हवा, तुमची हवा गेलीये गाडीची. ओ माय गॉड, तुम्ही जरा थांबता का, मी जरा पंपावर हवा भरून येतो प्लीज. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता, मला उशीर होतोय कॉलेजला जायला. प्लीज, प्लीज. नॉनसेन्स, मला माहिती आहे संध्याकाळी कुठे जातेस ते. टाइम घेऊन येणार आहे की नाही जो माझ्या वेट करेल. काय सर, प्रेम करता का मस्करी करता हे. मला वेट करायला. आय डोंट लाईक दिस ॲटिट्यूड. तुमचा आपल्या नेहमीच. सर साहेब, पटली ना खात्री? खात्री आहे तुमच्या बद्दल ना, मग तुम्ही इथे आले. पण तुम्हाला सांग, तू माझ्यासारख्या एका गरीब नोकरी करणाऱ्या तरुणात काय पाहिलं? जे इतरात पाहिलं नाही ना, ते तुमच्यात पॅलेस साहेब. अरे ओ रावसाहेब, तो बोर्ड दिसत नाही का? नो पार्किंगची जागा आहे. हो हो, पण ती समोरची मुलगी आहे ना, तिला मला भेटायचं. मुलगी? वा राव, या वयातील मुलींची रोमांस पाहताय का तुम्ही? ऑफन जाताय आता की घेऊ लायसन काढून? चल बाबा, जाते कुठं कार, ती घरी भेटेलच की. चल. मला डिस्टर्ब करू नका, मला मला एकटीला राहू द्या. मला मला माझ्या आईची आठवण येते. मला एकटीला राहू द्या. तुम्ही जा बाबा इथून. पप्पा एक शब्द बोल नकोस, तुझी खुश आहे शामिला. कॉलेजच्या नावाखाली एका पार्क मध्ये जाऊन एका तरुणाला मिठा मारत बसतेस, तुझं लग्न ठरलेलं असताना. नाही पप्पा, ती नोट्स घेत होती त्याच्याकडून. पार्क मध्ये नोट्स घेतो? आम्ही काय कॉलेज मध्ये कधी गेलो नाही काय? मला ठाऊक आहे पप्पा, अतुलनं तुमच्या मनात भरवलेलं दिसत. कुणी मनात भरवून द्याला, मी काय कुकुल बाळ नाहीये. मी स्वतः डोळ्याने पाहिलं तुला त्या पार्क मध्ये त्या तरुणा बरोबर इन रोमॅन्टिक मूड. एनी एक्सप्लेनेशन? थोडी तरी लाज आहे म्हणायची मला. ठीक आहे, उद्यापासून रामनाथ आणि सोमनाथ तुमच्या बरोबर येतील. कॉलेज संपल्याबरोबर त्यांच्या बरोबर घरी आलं पाहिजे तुम्ही. पटली? काय गरज होती पार्क मध्ये जायची, दुसरीकडे जाता येत नव्हता. रोमॅन्टिक मूड म्हणे. आठणीचं नाणं आहे दे लोकर. आले. हॅलो, कुलाबा पोलीस स्टेशन. आम्ही इन्स्पेक्टर दुतोंड बोलतो. हॅलो दुतोंड, सॉरी इन्स्पेक्टर साहेब, मी अहुजो कॉलेजची विद्यार्थिनी बोलते. अहो, दोन गुंड माझ्या मागावर आहेत. हा, मला त्रास देत आहेत. मला पळून न्यायची धमकी सुद्धा देत आहेत. ते इथं बाहेर कॉलेजच्या बाहेर माझी वाट बघतायत. भीती वाटतो इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही बिलकुल घाबरू नका, ताबडतोब मी पोलिसांना तिकडे पाठवतो.
साहेब इतका उशीर कसा? मी नेहमीपेक्षा लवकर आलो साहेब. अरे मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, मी हेमी श्यामी बद्दल बोलतो. इतका उशीर झाला अजून त्या दोघींचा पत्ता, त्या नोकरांचा पत्ता नाही. कुठे होता इतका तुम्ही दोघी? आमचे नोकर कुठे आहेत? आम्हाला काय माहित, आम्ही त्यांना शोधत होतो म्हणून तो आम्हाला यायला उशीर झाला. होय की नाही का? हॅलो, हा मी बोलतो. कोण? पोलीस इन्स्पेक्टर झराबकर. हा बोला. हा हा, ते दोघे माझेच नोकर. हा मीच त्यांना पाठवलं होतं, माझ्या मुलीना आणायला पाठवलं. काय, त्या मुलीचा तुम्हाला कसा फोन आला? अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, हा तुम्हाला जरा त्रास झाला. नाही नाही, तुम्ही त्या दोघांना सोडून द्या, सोडून द्या. थँक्यू थँक्यू. हा तुझा वाह्यातपणा दिसतो. ही श्यामी घाबरट आहे, ती असला फजिलपणा करायची नाही. तू आणि तुझ्यामुळे ही श्यामी दोघी हाताबाहेर जात चाललेल्या आहेत, आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हा तुमच्या करता गव्हर्नेस नेमून टाकतो. नोगरे, आत्ताच्या आत्ता वर्तमानपत्रात जाहिरात द्या, आम्हाला एक गव्हर्नेस पाहिजे. पण साहेब, मी असताना आपल्याला गव्हर्नेस कशाला? अरे आम्हाला म्हणजे मला नव्हे हो, या दोघींना गव्हर्नेस पाहिजे. तुम्ही जाहिरात देता पण लगेच जाहिरात देत. मोठी कुणावर बघतो काय? कोण कोण पाहिजे आपल्याला? सर साहेब. आपलं नाव? मी आपल्याला नाव विचारलं नव्हतं. नाही, मी आपलं नाव विचारलं. सर साहेबांना सांगा, मॅडम आल्यात अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे. मॅडम अपॉइंटमेंट? मॅडम साहेब, एक बाई आली आहे तुम्हाला भेटायला. बाई? नाही नाही, तिला सांगा आता वेळ नाही, आता वेळ नाही, सांगा तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, मी तुम्हाला हसून गुड मॉर्निंग म्हटलं आणि तुम्ही गुड मॉर्निंग? अपॉइंटमेंट द्यायची आणि वेळ नाही म्हणून सांगायचं. अपॉइंटमेंट? हा म्हणजे तुम्ही म्हणजे आपण मला सगळेजण मॅडम म्हणता, पण खाजगीत माझं नाव मीच जवळकर. नाही नाही, जवळकर असू द्या, पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे त्यांना लांबून बोलायचं. तुम्ही लांबून बोला. बाईचा पदर आहे तो पडणारच. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी. हेमिला आणि श्यामीला बोलवा. ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय? चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नेस म्हणून होते त्यांच्याकडे तोंडी एक वर्षाचा करार होता, पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे अरे, नाही पण इथं तसं व्हायचं नाही, इथं तसं व्हायचं. एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत, त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका, पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे. अरे वा. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि. मावशी नाही, मॅडम. हा तर मॅडम, या माझ्या दोन मुली हेमी आणि श्यामी, आणि या तुमच्या गव्हर्नर्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. टॉयलेटमध्ये सुद्धा? तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. हेमी श्यामी यांची खोली जाऊ. चला चला मॅडम, चला. आपल्याकडे म्हण आहे ना, माय मरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम. वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान. नाही नाही, ही आमची खोली, तुमची खोली शेजारी आहे, नंतर दाखवतो ना. पण आपण बसा मॅडम, बसा ना. छान आहे, फारच सुंदर आहे. बसा ना, बसा. काय झालं? नाही नाही, मजबूत आहे. हो हो हो, बसा. सोमनाथ चहान रे. ताई वाजले किती ग? वाजले. सॉरी मॅडम, सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम, सॉरी. असू दे, मला हा अनुभव काही नवा नाही, मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला दाखवते. चला चला.
जाऊ पॅरिसला जाऊ चौपाटीला राणी आहे उद्या संडे वेळ चौपाटीची प्रीत पॅरिसची खाऊ घालीन तुला कोंडे श्यामा मायला श्यामा मायला घे ना घे ना दे ना जवळ ये ना राणी मॅरेज करून तुला मिठीत धरून तिया डावीन उठी सिमला घेऊन मोटर गाडी नंतर बाबा गाडी घेऊन मोटर गाडी नंतर बाबा गाडी फिरून येऊ कोल्हापूरला श्यामा मायला श्यामा मायला ये ना ये ना दे ना जवळ ये ना ये ना दे ना ये ना जवळ ये ना श्यामा स्वीटी मायला देना मिठी मायला आम्हाला यायला जरा उशीर झाला. नाही पण घरी यायला उशीर झाला. काय करणार, स्पोर्ट्स क्लबची मीटिंग होती ना. ती मीटिंग 15 दिवसापूर्वी झाली. एकच थाप दोन वेळेला मारू नये ती खोटी वाटते. आणि काय ग, स्पोर्ट्स क्लबची मीटिंग पार्क वर असते आणि फक्त दोनच मेंबर हजर असतात. म्हणजे आज तू एका तरुणाबरोबर पार्क मध्ये होतीस आणि हेमा तुझी वाट बघत गाडीत उभी होती. आम राईट. पण तुम्हाला कसं कळलं, तुम्ही सुद्धा कोणाबरोबर? सर साहेबांनीच मला तुमच्या वॉच वर पाठवलं होतं. श्यामा, जी गोष्ट माणसानी करावी ती उघडपणे करावी. पप्पांना अशोक आवडत नाही, अतुल आवडतो. मूज खरी गेट ना आलाय क्लुबरा. बस झाला, संपलास का? प्लीज तुम्ही सांगून बघा ना पप्पांना. हे पहा, तुमच्या घरगुती भानगडीत मला मुळीच पडायचं नाही. ती माझी ड्युटी नाही. आजच्या प्रकाराबद्दल जर पप्पांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार नाही ना? सांगावंच लागेल, कारण तेवढ्या करताच मला नोकरीवर ठेवले सर साहेबांनी. पण सुदैवाने सर साहेब आज हैदराबादला गेलेले आहेत. तुम्ही आता जेवून घ्या आणि वर जाऊन झोपा. तुम्ही नाही जेवणार? नाही, मी रात्रीची फक्त दूध पिते. मी तब्येतीवरनं दिसतेच आहे. म्हणे दूध पिते म्हैस मेली. काय रेकॉर्डिंग रूम मध्ये? मग रेकॉर्डिंग केव्हा संपेल? त्यांची गोव्याला ट्रान्सफर झाली. मग केव्हा जाणार आहे ते गोव्याला? पुढच्या आठवड्यात. थँक्यू. कुणाला फोन करत होतीस?
मी कुणालाही फोन करेन. एनी ऑब्जेक्शन? नो. श्यामा कुठे आहे? कॉलेजला गेली असेल. मग तू नाही गेलीस? मला पहिले दोन पिरियड ऑफ होते. ठीक आहे, मग आपली संध्याकाळी कॉलेजमध्ये भेट होईल. आमच्यावर अशी पाळ ठेवण्यापेक्षा आमच्या कॉलेजात नाव का नाही घालत? नाहीतर एक जागा रिकमी होणारच आहे रेक्टरची. ते मी सर साहेबांना विचारून ठरवीन. बाई भलतीच कडक दिसती. तिची जागा दिल्लीच आहे. मी लायब्ररीतून सर साहेबांना ट्रंकॉल लावतो. हो, तुम्हाला डिस्टर्ब नको. मी आत येऊ का? कोण आहे? अरे भाऊजी, या या. कशाला उगाच खिडकी घ्यायचा? खिडकी? मी? मला माहितीये आम्हाला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी तिला पाहिलं एका तरुणा बरोबर. नाही हो, ते तुम्हाला जळवण्यासाठी. प्रेम का वडिलांच्या संमतीने होता? नेवर नेवर. तुम्ही ना, तुम्ही काहीतरी साहस करून दाखवा. हल्लीच्या मुलींना ते फार आवडत. मी एक्झॅक्टली काय करून दाखवू ते सुद्धा मीच सांगायचं. तुम्ही ना, तुम्ही अपरात्री यायचं आणि खिडकी मधून तिच्या बेड मध्ये घुसायचं. बापरे काय, रोमिओ सुद्धा जुलियट साठी झाडावरून तिच्या खोली शिरला. तुलसीदास तर सापाला धरून आपल्या बायकोच्या घरात शिरला. मग मी कसा शिरू? शिडी भरून. मी शिडी लावून ठेवते. तुम्ही खोलीत जायचं, तिला मिठी घ्यायचं आणि म्हणायचं, रुद्रेश्वरी मी तुझ्यासाठी हे साहस केलाय. माझ्या कालच्या चिखा माफ करू. पुढचं मी करतो. करा नक्की. मग आज रात्रीच हे साहस करा. तुम्हाला तिची खोली ठाऊक आहे? नाही ना. नो. ज्या खिडकी खाली शिडी असे ती तिची खोली. ओके, मग आजच हे साहस करा. थँक्यू, मी चलतो. या. Bless you, my child. Go on, you there? Huh? You there? Yeah. Thank you, thank you very much. Namaste, Hema ji. Huh? Aiyah, don't. Yeah. Don't, nahi ho. Ma? Don't. थँक यू. आमचं नाव लक्षात ठेवल्याबद्दल. कोण आहेत त्या घरी? काय सर साहेब आहेत त्या घरी? का ग्रँड वाढून हवी होती? नाही हो, तुमची आमची ओळख वाढावी म्हणून. सर साहेब बोलायला लागले ना की मला एकदम भीती वाटू. मग पप्पा घरात नाही? बरं झालं. काय म्हणजे मारकत नाही, म्हणजे काय आहे? मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की? बोलायचं होत म्हणजे काय. आजच्या गोयाने मी रात्राणीला चाललो आहे. काय म्हणजे आजच्या रात्राणीने मी गोयाला निघालोय. सांगायला आला तर पुष्कळ. पण बोलायला गेलं ना की सगळे शब्द उलटे होता तोंडातल्या तोंडात. असं? मग आपण पुढल्या वेळी बोलूया. म्हणजे तुमचे सगळे शब्द सुलटे होतील. त्यापेक्षा तुम्ही गोयाना काय येत नाही. आमचं सगळं दाखवू तुम्हाला. निसर्ग, गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन. थँक यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेल. मस्करी करता काय गेले म्हणजे तू? बरे बाबा आले वाटत. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर इथं नाही, तिकडे आले. बरे मग मी पळतो. बोलतो म्हणजे पळत नाही, चालतो निघतो. असं? मग निघा, नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मोती जरा या धोंड्याला बाप. म्हणजे पप्पा परवडला पण मोती नको. हॅलो हेमा स्पीकी. हा क्षमा बोल. काय नाही ग, तो बोर आला होता धोंड, त्याला कटून. काय रेडिओवर सुरेश कुमार गाणार आहे? हा मी फोन ठेवते, मला तो नॉर्मल करायची. हा अच्छा, बाय बाय. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपले आवडते गायक सुरेश कुमार एक गीत गातील.
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले सुरेश माळ. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तुषार गालावर थांबले. उघडले हिम तुषार गालावर थांबले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला साजणी. सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी. धुंदला तुझा मिठीत देहभार हरपले. धुंदला तुझा मिठीत देहभार हरपले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला
शय्याटोचते स्वप्न नवे लोचनी ओ मृदुशय्याटोचते स्वप्न नवे लोचनी पाहिले सतू तुला आरशात जाक्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावले रूप देखणे बघून नयन हे सुखावले ना कहे कधी कुठे मन वेडे गुंतरे पाहिले नबी तुला तू मला न पाहिले पाहिले नबी तुला त्याचं काय आहे या बंगल्यात दोनच वाक्य उच्चारली जातात मी कमीन म्हणतो सर साहेब गेट आउट म्हणतात आपण मी डोंगरे सर साहेबांचा पीए ग्लॅड टू मीट यू हाय टू आपण मला श्यामाने पाठवलं होतं सर साहेबांना भेटायला अरे वा 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 म्हणजे घरचाच वशीला घेऊन आला नोकरी नक्की मिळणार बरं लायसन्स वगैरे लायसन्स नोकरी आम्ही जाहिरात दिले ड्रायव्हर पाहिजे म्हणून अहो मी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी नाही आलो मग काय गरजावे म्हणून आलात इथे काय की डोंगरे हो डोंगरे आपण माणूस आहे याला कशाला घेतला घरात घर जावे म्हणून नाही साहेब ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आलाय साहेब काढाव तुम्ही जाहिरात नीट वाचले बघा आम्ही जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला वयस्क ड्रायव्हर हवा आहे आमच्या घरामध्ये लग्नाच्या दोन तरुण मुली आहेत इतका तरुण ड्रायव्हर ठेवून मी काय करणार आहे मी नोकरी माझं नाव अशोक त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही डोंगरे तुम्ही असल्या गाडवा असल्या माणसांना कशाला घरात घेता मी तुमच्या मुलीशी डोंगरे तुम्ही याला बाहेरचा रस्ता दाखवा कुठे आहे तो चला तुम्ही बाहेर वाधी घेता गेट आउट फ्रॉम हियर मोठे लागून गेल्यात पैसेवाले आणि बाहेरचा रस्ता ठाऊक आहे का एका जनावरासारखी ट्रीटमेंट कशाला आम्ही माणसं नाहीत गेट आउट फ्रॉम हियर अशोक माझं जरा ऐकून घेता का तुम्ही सोड सोड ते कुत्र सोड अंगावर बापानी घराबाहेर काढलं तू कुत्र सोड अंगावर अशोक असे रागावू नका हो त्यात माझा काय दोष दोष तुझा नाही दोष माझाच आहे एका श्रीमंत बापाच्या मुलीवर प्रेम केलं मी अशोक माझं जरा तुम्ही ऐका तरी आपण संध्याकाळी कशाला खेळ खायला मालक कुत्रा भारी देखील चढू नाही कोणी हृदयेश्वरी केवढं ऍडव्हेंचर करून आलोय मी काळजाचे कबाब थळ हातावर घेऊन आलोय मी किरीनचा फरहान जुलियटचा रोमिओ सोनीचा फ्रान्सिस्कर सोनीचा माय पॉल माय वॉल सोड माझा हात हाती घेतलेलं काम सोडू नये असं म्हणतात सोड सोड माझा हात आता तुझी कदापि सुटका नाही पारंभी तुटो अथवा फांदी तुटो अनारकली
तुझ्याशिवाय हा सलीम जावेद जगू शकणार नाही. सोड म्हणते रे माझा हात. सलीम जावेद अरे माझ्या तुला काय लाज लज्जा वाटते की नाही? अरे मॅडम तिला पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे बरं दिसेल. कोण आहे तिकडे? रामनाथ. रामनाथ आपण प्रकार मध्ये ठाण्यात आला. माझ्या मुली एस्पेशली हेमे तू ही असली घाणेरडी गोष्ट करावी. शेमफुल. पण पप्पा एक शब्द बोल नकोस. तू मॅडम समोर मला लाज आणलीस. आता आता अगदी पाणी डोक्यावरून. आता मी तुम्हाला इथे ठेवतच नाही. उद्याच्या उद्या गोव्याला पाठवून देतो. गोव्याला? यस गोव्याला. आपण इतका त्रागा करून घेऊ नका. मी ती गोष्ट इतकी सिरियसली घेतली नव्हती. आपला मोठेपणा आहे पण आता जे ठरलं ते ठरलं. मी गोव्याच्या कॉलेजमध्ये या दोघींची नावं सुद्धा घालून टाकलेली आहेत. येस. आणि माझ्या एका मित्राच्या बंगल्यामध्ये यांची राहायची सोय केली. तो वारलेला आहे पण त्याची बायको आहे. तिला आम्ही ऑंटी म्हणत असतो. ऑंटी काय डोंगरे तिकडे आणले. मोठा मुश्किल मिळाली उद्याच्या गाडीची. पण साहेब हे फर्स्ट क्लासची आहेत. माझ्या मुली काय थर्ड क्लास नाही जाणार आहे? नाही पण हे जेंट्स कुपीचे आहेत म्हणून. अरे कुपे म्हणजे दोघांच्या करताच असतं ना. मग जेंट काय लेडी काय? हेमे श्यामे उद्या संध्याकाळच्या गाडीनं तुम्हा दोघींना गोव्याला जायचंय. जा तयारी लागा. चला निघा. पण मॅडमचं काय? मॅडमचं मी बघून घेईन. हॅलो. येस अशोक आहे. अशोक मी श्यामा बोलते. हे बघ उद्या संध्याकाळी मी आणि ताई गोव्याला जाणार आहोत. हा हे बघ आता मला काही जास्ती बोलायला वेळ नाहीये. तू असं कर उद्या संध्याकाळी दादर स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या जेंट्सच्या कुपेकडे उभा राहा. गाडी वेटील सुटते दादर नाही. तुम्ही आपलं काम करा. बरोबर काम करतो मी. हाय. हाय श्यामा. हाय. हॅलो. हाय. हे घे तुमचं पार्सल. थँक्यू. पण ताई पप्पाने आंटीला कळवलं की आपण दोघी येतोय म्हणून. त्याची तू काळजी करू नकोस. पण ताई तुझं लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करू? तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस म्हणून. इट्स माय हेडेक. मी बघेन ना एखादा पावाला तिकडे. चल. ए पाय कोण पडणार? अरे ताई तू खरी संसार करा. अशोक माझ्या लाडू बैला सांभाळ. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चला मोठ्या जबाबदारीतून मोकळे झालो आपण. आपण काय? आपण म्हणजे तुम्ही. असं म्हणा. काही म्हणा पण त्या दोन मुली नसल्यामुळे अगदी घर खायला उठणार आहे आणि त्यात मला काही काम पण नाहीये. असं काय करताय? मुली नाही तर नाही. सर साहेबांची काळजी घ्या. नाहीतरी घरात बाई माणूस कोणी नाहीच आहे. अरे तुमचा सल्ला कोणी विचारला होता मध्ये? गाड मूर्ख इडियट. मला ठाऊक आहे तुमच्या दोघांचं प्रेमाचं भांडण आहे ते. नाही तसं सर साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे. पण काय बायसेप गेल्यापासून आणि विशेषतः ब्लड प्रेशरचा अटॅक आल्यापासून सर साहेब भयंकर चिडचिडे झाले. पूर्वी असं करत नव्हते. चांगले होते पूर्वी. एक्सक्यूज मी मॅडम. येस. आपल्या बरोबर असलेली ती मुलगी. हा ती ती दादरलाच उतरली. म्हणजे जागा खाली आहे ते. या साहेब या. आपण सध्या इथे बसून घ्या. रात्री मी तुमची दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये सोय करतो. अच्छा. मी इथे बसलो तर आपली काही हरकत नाही ना? कंपार्टमेंट दोन माणसांसाठी. हो येस. पाहिले नमी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. शे 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 शे. आओ मिस मला जरा असं वाचायचंय. हे गाणं बंद करता का? कसलं गाणं लावलंय? सॉरी हे माझ्या आवडत्या गायकाचं गाणं. हे छे 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 छे. आओ कसला ग्रस्ता बेसूर गातोय. सुराचा आणि तुमचा काय संबंध? सूर म्हणजे काय कळतो का? हो म्हणजे सुरातलं काही कळत नाही पण बेसूर कळत. मला वाटतं गाडीतला एखादा भिकारी ना तो सुद्धा याच्यापेक्षा छान गाणं म्हणेल. शट अप. मी पूर्ण केस लावणार आहे.
हाँ मग या बेसूर माणसाची तुम्हीच कॅसेट आहे का? मीच कंपार्टमेंट बदलतो. काइंड ऑफ यू, प्लीज. वेलकम मॅडम. जगह है? हाँ हाँ बिल्कुल है, आइए. नहीं 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 तो तुम्ही तिथे बसा ना. हरप हरप. हाँ पण त्याला आवडेल ना गाणं. मी बस करते प्लीज. आता या अटीवर मी इथे थांबायला तयार आहे. क्या फैसला हुआ? क्या काहीतरी नाही. नाही 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 म्हणतायत. वा वा वा, शांतपणे वाचायला सुद्धा किती बरं वाटत. इंजिन सर साहेबांची मुलगी. तू एकटीच आली? तुझ्या बापायचा फोन आलो, त्याचे दोन चेडवा येतात म्हणून. चेडवा म्हणजे डॉटर. त्याची दुसरी मुलगी नाही आली? दुसरी मुलगी? हाँ, तिला ना आज मॅथ्स पेपर्स मिळणार आहेत, ती उद्या येईल. असे बरे बरे. तू का तुझी आणि तुझ्या बहिणीची खोली दाखवता? बॉय बॉय मी सिस्टर गॉट बॉय. सॉरी आंटी, आम्ही दोघी एकाच खोलीत राहू. गुड, व्हेरी गुड. चल चल बाय. हाँ तू का तुझी खोली दाखवता. चल योरे पुता या या या. अगो तुम्हाला दोघींना हवे सामखे लाग असताना बघितली. ही पुढे ही तुमची दोघांची रूम. बोरिया आवडली? ये पुढे तू सामखे थकल्यास तू माझी रेस्ट घे, हा तुला चांदते. हा ले हेमा श्यामा ही तुमगेली खोली. आव दरवाजा वा एकदम आवडली. श्यामा श्यामा डार्लिंग आई एम होम. लग्न आधी काय लाईफ होत, 50 पोरींकडे लक्ष जायचं आणि आता आता हातामध्ये संसार पिशवी, हा डालडा, हे पापड, ही वांगी. हे तुझ्या डोळ्यात पाणी? खरं संसार म्हणजे असं काही असेल याची कल्पना नव्हती. पोट कापलं की हो माझं. थांब थांब, यावर एक जालिम उपाय. कसला? इशा हा कसला उपाय? हे तर नुसतं निमित्त. अहो आमच्या घरी दोन दोन कुक आहेत म्हणून जेवण करायची सवय नाहीये मला. अग ह्या पद्धतीने जर जेवण होणार असेल तर दुपारचं जेवण रात्री घेऊ. वा वा फॅन्टॅस्टिक आंटी, या फिश करी बनाय. वा मजा आया. तू भी थोडी शीत देऊ. शीत म्हणजे राईस घ भात भात ताडा ताडा. अजून आंटी
उद्या येणारी माझी बहीण आणि मी, आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत. माहित आहे ना तुम्हाला जुळ्या बहिणी? हा, पण तुझा फादर कधी बोलला नाही. पप्पा ना, आमचे पप्पा नंबर एक चे विसर भोळे आहेत. विसरले असतील. हा, मग बघू तुमका दोघा. उद्या सकाळी येणारच आहे ती, मग बघालच. एक्सक्यूज मी, प्रिन्सिपल साहेबांचं केबिन कुठे? त्या तिकडे उजव्या हाताला. थँक यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अलभ्यलाभ, अलभ्यलाभ. सोनी आता दिवस आजी अमृत पाहिला. शेवटी तुम्ही आला का तुम्ही आमच्या गोयाला? हो, यावंच लागेल. तुमची फिट करायला आले. बरोबर, तुम्ही टेलरिंग कॉलेज मध्ये. टेलरिंग कॉलेज? टेलरिंग. हा. तुम्ही इथं कशा? ते तुम्ही निसर्गाचं वर्णन केलं होतं ना. निसर्ग? माड्यांची झाड, झाडांची झाड. गुड मॉर्निंग. ती बघायला आले असे. मग कुठल्या क्लास मध्ये ऍडमिशन घेतली? इंटर आर्ट्स. इंटर आर्ट्स. गुड मॉर्निंग. इंटर आर्ट्स. असे बरे झाले मग. मी पण आर्ट्सचाच प्रोफेसर आहे. तुम्ही? हा मी. नाव लक्षात आहे ना माझं? धोंड. धोंड. बरं मग तो धोंड म्हणून माझ्या मार्गात आडवे आला. गुड जो का? गुड जो. इट्स रिअली अ गुड जो. थँक्यू. थँक्यू. खरं सांगू, तुम्ही प्रोफेसर वाटत नाही, तुम्ही विद्यार्थी वाटता. आता तुम्ही सांगत असाल तर मी माझी प्रोफेसरशिप सोडून तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी म्हणून बसायला तयार आहे. नको. एकदा चुकून प्रोफेसर झाला नजर चुकीने पुन्हा हे धाडस करू नका. मला आवडला तुमचा स्वभाव. मिस मिस हेमा. हेमा. पण कॉलेज मधल्या सगळ्या ऍडमिशन फुल आहे. आता सर साहेबांच्या मुलीला कोण नाकारणार म्हणा? मी ऍडमिशन घेऊन आले. घेऊन आला ऍडमिशन? हो. हे बाकी कायदेशीर केलं का तुम्ही? चला तुम्हाला मी प्रिन्सिपॉल साहेबांची केबिन दाखवतो. नको. उगीच तुम्हाला त्रास कशाला? हातून त्रास कसलो गो? हा तर माझ्या आनंदाचा क्षण आहे. माझ्या जीवन ग्रंथात सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रेमात तुझ्या पडलो आणि मी सगळे विसरलो असं म्हणतोय. प्रिन्सिपलची रूम दाखवता ना? रूम दाखवायची. चला इथे नाही. पाच मिनिटं लेट केलात. ब्लड प्रेशर असलेल्या माणसांनी वेळेवर जेवायचं असतं. सॉरी. हा आवाज कुठून आला? इथून आला. ही जेवण सुरू करण्याची घंटा. डोगरेंनी फोन केला होता गोव्याला? नाही, त्या आधीच त्या दोघींची तार आली सुखरूप पोचल्याची. काहीतरी घोटाळ आहे, कारण त्या दोघींचं हस्ताक्षर मी चांगलंच ओळखते. सर साहेबांना पाणी द्या आणि त्यांना आंघोळीसाठी पाणी नकोय, पिण्यासाठी पाहिजे एकच ग्लास द्या. हसका थांबला. मग करा जेवायला सुरुवात. आज स्वीट डिश काय केले? अष्टपुरी. डॉक्टरने गोड खायला बंदी केलेली. बंदी केली? ठीक आहे. डायबिटीस होईल म्हणतात तुम्हाला? डायबिटीस? कधीही आयुष्यात कुणाशी गोड न बोलणाऱ्या माणसाला डायबिटीस होईलच कसा? बरोबर. कुठे आहे स्वीट डिश? टेबलावरच आहे बाईसाहेब. Thank you.
ही तुमची छडी आणि जाताना ते बटन वर खाली झाले ते नीट लावा. तू हेमा? मी श्यामा, हेमाची जुळी बहीण. असे मला वाटले हेमाच कपडे बदलू नाही. यो आई घरात नाही, ते सकाळीच तुका घ्यायला स्टेशनवर गेली आणि तिकडूनच कॉलेजात जाणार. हो अय्या, मी विमानाने आले. असे बर बर या. बरे खूप वर्षात भेट नाही गो. अगो हो ते सुद्धा तुमचं दोघांचं सारखं है नी. जन्मापासूनच खुण्याती आमची. असे हे बघ, तू थोडं वॉश घे, मी तुका ब्रेकफास्ट. नको नको, माझा सुपास आहे संतोषी मातेचा, मी आराम करते, मला डिस्टर्ब करू नका हा आंटी. असे बर, चल तुका मी तुमची दोघांची खोली दाखवते. अगो अगो तिकडे नाय, ही तुमची दोघांची खोली. अगो मी आराम करते हा, मला प्लीज डिस्टर्ब करू नका, हे मला सुद्धा तसं सांगा हा. बरे दोघी सारखी. ओ गॉड यू आर ग्रेट. आज आमच्या स्टडीचा अगदी काय पालट झालेला दिसतोय, काय सुगंध सुटलाय. ब्लड प्रेशरच्या पेशंटचं मन प्रसन्न असायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण कामाचं प्रेशर आणि आमचा डोंगरे म्हणजे काय असून नसल्यासारखा. पण आता मी आहे ना, रिलॅक्स युअरसेल्फ. तुम्हाला म्युझिक आवडत? म्युझिक नाही नाही, म्युझिक म्युझिक मला काय आवडत नसे पूर्वे, पण आता कदाचित आवडेल. आणि डान्स? मी इंग्लंड मध्ये असताना खूप डान्स करायचो, पण आता विसरलो, कामाच्या धडधकीमध्ये विसरून गेलो. फॉरगेट अबाउट इट. कम ऑन जॉइन मी. हे ऑफिस आहे, ही स्टडी रूम आहे. स्टडी आता कोण आलं तडमडायला कबा मी हट्टी. लॅबोरेटरी सायन्सची ही इकडं कशी?
मला दिसला नाही तुम्ही कॉलेजमध्ये, मला मुडत आला नाही शिकवताना. बाकी या नवीन ड्रेस मध्ये तुम्ही छान दिसता, बाकी काही म्हणा, जातीच्या सुंदराला काही शोभत म्हणा, पण तुम्हाला ही सवय शोभत नाही विद्यार्थिनी समोर असं बोलण्याची. पॅन्टची पॅन्टची आय एम सॉरी हा, पण हॅबिट इज अ सेकंड नेचर असं म्हटलेलंच आहे ना. असेल कदाचित, पण आपण म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. ओ काल तर तुम्हाला मी प्रिन्सिपल साहेबांच्या केबिन कडे घेऊन गेलो होतो ना. मला हा मी तर आजच आले. अरे म्हणजे काल तुम्ही आला नव्हता, असे किती झाले तर. हा तुम्ही हेमा बद्दल बोलत असणार. हेमा माझ्या जुळ्या बहिणी बद्दल. जुळी बहीण? तिचं नाव हेमा आणि मी श्यामा. मी प्रोफेसर धोन, आर्ट्सचा प्रोफेसर आहे मी. पण मी सायन्सची स्टुडंट आहे. कुठल्या क्लास मध्ये? मॉन्टेसरी मध्ये. मॉन्टेसरी? मॉन्टेसरी आओ, पण तुम्ही आलात कुठून? त्या दरवाज्यातून. त्या दरवाज्यातून? कसं नव्हे हो, म्हणजे तुम्ही मुंबईहून आलात की? झुमरी तलैया हून. झुमरी तलैया? कुणाचं नाव आहे हे? गावाचं. गावाचं? आओ पण असलं गावाचं नाव मी कधी ऐकलं नाही. नकाशा सुद्धा हे गाव नाहीये, फक्त विविध भारतीवर आहे. झुमरी भारती विविध तलैया किती सांगून गेले असं नाही. आंटी 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 आंटी, गुड इव्हनिंग आंटी. गुड इव्हनिंग. किती उशीर ग तुला. चल चल आंटी. श्यामी आली? हो, केव्हा येऊन झोपली आणि तिने उठव नको म्हणून सांगितलं. उठव नका काय? अगं मला उगीच कॉलेजमध्ये वाट बघायला लावली म्हणून मला यायला उशीर झाला माहितीये तुला. आता जाऊन विचारते मी तिला, काय समजते काय तिची स्वतःला. सामे गडे, मी तुझी कॉलेजमध्ये वाट बघत होते आणि तू मात्र इथे झोपलीस. हा कशाला खोटं बोलतेस ताई, माहितीये माहितीये, कळलं कळलं हा तुझ्या बहिणीवरचं प्रेम. अगं खरंच सांगते, मी कॉलेजमध्येच काय स्टेशनवर सुद्धा तुझी वाट बघत होते, पण मला काय माहिती तू प्लेन येणार ते. कळलं कळलं बरं, तुला जसा मोठा उत्साह की नाही बहिणीचं स्वागत करायला. पण ताई तू निघालीस कुठे? मी चालले माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला. हेमा आंटी. हेमा अगो तू किचन भांडता गो? हा ते का घर आराम करत आहे? बाथरूम? बाथरूम मध्ये गेले? तू भांडू नको प्लीज. डोंट बाय चालेल. लवकर ये, मला जायला उशीर होतोय. ताई तू जा, पण जाताना प्लीज दार लावून घे. हा होय होय महाराणी, मी दार लावून घेते, तुझी नोकर कशी. या जुळ्या बहिणी यशच जगतात. आंटी मी जरा बाहेर जाऊन येते. हा कुठं? तू गोयन साम के नय सांभाळून वच आणि लवकर ये. हा मी बेगीन येते, तू काय काळजी करू नको. ओके माझी थँक्यू बाय. श्यामे तू आरामात झोप, कोण तुला उठवत नाही. हा What can I do for you, madam? मला सुरेश कुमार ना भेटले. ओ गॉड, ते आताच घरी गेले. हा ओ नो, मला त्यांचं पत्ता मिळेल का प्लीज? पिकनिक कॉटेज मीरा रोड, मीरा रोड बीच समोर, पणजी. यस मला सुरेश कुमार ना भेटायचं. या ना या ना या. हा वेलकम. या थँक यू. या या बसा ना बसा ना. थँक यू. बसा बसा. आपण बसा ना. मी बसतो, तुम्ही बसा, तुम्ही बसा. माझं हेमा देशमुख. देशमुख मी फॅन आहे. लव फॅन? नाही नाही
फॅन नका लो, मी फॅन आहे तुमची. माझी काय म्हणाल? मी फॅन आहे तुमची, मला तुमची गाणी अतिशय आवडतात. गाणी? तुमच्या नशिल्या सुरांनी भारावून टाकले मला. सूर? हो मला माहितीये, खऱ्या कलावंताला आपली स्तुती आवडत नाही, पण माझा नाईलाज आहे हो. तुमच्या आवाजात जो दर्द आहे, तुमचा काहीतरी दर्द समज होतोय. नाही मला असं म्हणायचं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही सुरेश कुमार विषयी बोलताय ना? आणि खुद्द त्यांच्याशीच बोलते. नाही नाही नाही, सुरेश कुमार आतमध्ये. काय? सुरेशचा हात आहे. मग तुम्ही? मी त्याचा मित्र. अहो थांबा थांबा, तुम्हाला सुरेश कुमारला भेटत होत ना? हे सुरेश कुमार आणि सुरेश, या मी सेवा देशमुख, या माझ्या फॅन आहेत. नाही नाही, तुझ्या फॅन आहेत. मी संध्याकाळी भेटतो तुला. नमस्कार. तुम्ही असे उभ्या का? बसा ना. त्या दिवशीचा तो बेसूर आवाजचा राग अजून गेलेला दिसत नाही. अहो मी गंमत केली तुमची. खरं सांगू माझं नाव का नाही सांगितलं ते? का आहे की काही जणांना माझा आवाज आवडतो, काहींना मी आवडतो. तुम्हाला कोण आवडतं? मी की माझा आवाज? अहो मला तुमचा आवाज आणि प्रेम वगैरे मी नाही करू शकणार. काय की माझी आई जरा जुन्या वळणाची आहे, माझ्या लग्नाचं सगळं तिच्यावरच अवलंबून आहे. हो ठीक आहे, माझी आई. तुमची आई फार कर्मठ आहे. ह्या कपड्यांचं सोडाव, पण ते कोरलेल्या भुवया, कापलेले केस, मोकळं कपाळ, रंगवलेलं तोंड, तिला अजिबात आवडत नाही. अहो जुनी माणसं आता इतिहास जमा झाली. हे पा मिस्टर सुरेश. हा मिस्टर सुरेश, हे जेटी उगे आणि हल्ली मुली कराटे सुद्धा खेळतात. नाही तुम्ही खेळाव, मी माझ्या आईबद्दल सांगत होतो आणि तिला हे अजिबात आवडत नाही. जाऊ देव, तुम्ही एवढा आला तर चहा घेऊन चला. नको, आता खूप उशीर झालाय. त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच एकदा माझ्याकडे चहाला या प्लीज. ओके मग पत्ता. तुमचा आवाज इतका गोड असेल असं वाटलं नव्हतं मला. हेमा प्लीज हॅव सम मॅनर्स. मी हेमा नाही, श्यामा आहे. श्यामा? तुळ्या बहिणी, हो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे इट्स ऑल राईट. आपण ताईला भेटायला आला होता. नाही तसंच काय नाही, मला काल त्या भेटल्या होत्या. आपल्या बहिणीची खूप स्तुती करत होत्या त्या. आमच्या ताईला सवयच आहे. आपण गोव्यातच राहता? नाही मी नुकताच बदली होऊन आलो इथे रेडिओ स्टेशनवर म्युझिक डायरेक्टर आणि गायक म्हणून. अय्या रेडिओ स्टेशन? तुमची आणि सुरेश कुमारांची ओळख असेल. सुरेश कुमार? हो फार चांगली ओळख आहे माझी, पण तो फार शिष्ट आहे. त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला खपायचं नाही. हा
मी त्यांच्या आवाजावरच नाही त्यांच्यावर सुद्धा मनापासून प्रेम करते. त्याला न पाहता प्रत्यक्ष देवाला कोणी पाहिलं का कधी? तरी सुद्धा आपण त्याची पूजा करतो की नाही? तस ताई सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. काय? त्यांच्या आवाजावर. हो हो. तुमची हरकत नसेल तर मला त्यांची ओळख करून द्याल. काने काने हवा असेल तर मी तुम्हाला इथं आत्ता तुमची ओळख करून देतो. आत्ता इथं? मी सुरेश कुमार. तुम्ही सुरेश कुमार? मग या बसा. तुम्ही बसा ना. नको मी ताईला पाठवून देते. नको उगीच आमच्यात गैरसमज नको. त्याचे गैरसमज कसला? त्यानेच मला इथं बोलवलंय तुमची ओळख करून देण्यासाठी. हाऊ नाईस ऑफ हर. माझी ताई की नाही मॉडर्न असेल सुद्धा तिला सॉफ्ट म्युझिक आवडत. आणि तुम्हाला? मला हिट अँड हॉट. हो नाही संगीतच की आणखी? मी ताईला पाठवून देते. फॅन्टॅस्टिक. क्या बात है. सुरेश कुमार आले तुला भेटायला. मला नाही काही तुला भेटायला आलेत ते. मला कशाला? कशाला कशाला ते तुला सांगितलं नाही वाटत त्यांनी. लबाडे त्याशिवाय का गुलाब फुलले तुझ्या गालावर. किती वेळ वाट बघत बसल्यात ते. त्यांना तू जाऊन भेटून ये ना. तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. हा हाय. हाय काय मग आवडली की नाही माझी बहीण? आवडली म्हणजे काय खरं सांगू? त्यांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. हा ती भेटली म्हणजे आपोआप शब्द सुचतील. तुमची खिलाडू वृत्ती पाहिली ना की तुमचं कौतुक करावं तितकं कमीच वाटत. रिअली थँक यू. नाकडे कधी कुठे मनवेडे गुंतले आहिने नमन सुला उमलान आहिने. पाहिलं आंघोळ करताना सुद्धा ओठावर तुमचंच गाणं. खरं सांगू तुमच्या चष्म्यामुळे तुम्ही अगदी बावळट दिसते. नाही तर तो देवानंद बघा साठीचा वाटतो. त्याचं हसणं बोलणं बघणं अगदी तरुणाला लाजवील असं आहे. नाही तर तुम्ही आणि तुमचे जुन्या फॅशनचे कपडे. पण काही काही गोष्टी तुमच्या अगदी कौतुक करण्यासारख्या आहेत. पण तरी सुद्धा मला एक गोष्ट फार खटकते म्हणजे टोचते. तुमच्या निशा. डोंगरे कनक सोमनाथ डोंगरे. चावलं का? शट अप. ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर गाडीत आहे. ड्रायव्हर काय केलंय वाई नको आठव काय कमाल आहे बाईचे. कोण पाहिजे? तुझा बाप पाहिजे. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला. ते केव्हाच वर राहायला गेले. वर राहायला गेले? हो म्हणजे एकटेच का मॅडम बरोबर? भडभडू नका सर साहेब गाळत नाहीये. ते येस तर बाहेर लावून वर बसा. गाढवा तू मला हुकूम सोडतोयस. मीच सर साहेब आहे. सर साहेब तुम्ही? अहो डोंगरे कोणत्या अनोळखी माणसाशी भांडतात तुम्ही? अनोळखी नाही अनोळखी नाही. सर
सर साहेब सो मच चेंज. पण आता मॉडर्न ड्रेस मी दिसतो कसा फॅन्टास्टिक. अरे हो मॅडम, हे तुमच्या करता मॅक्सी मिडी मिनी आणि डोंगरे तुमच्या करता नवीन कपडे आणलेले आहे. यस, आणि हे रामनाथ आणि सोमनाथला ते क्रिसमस आहे म्हणा क्रिसमस म्हणून मिशी सुद्धा काढलीत का? हो म्हटलं उभ्या कुणाला टोचायला नको. शो काय तरी पण काय हो, तुम्हाला माझी माप कशी कळली? कशी कळली? अरे हो ते स्पोर्ट्स कार आणलेले बाहेर आहे दारात आहे पाहिले का? हो किती छान, मला स्पोर्ट्स कार फार आवडते. चला जाऊन जरा फेरफटका मारूया. चला ना. साहेब साहेब आता मी कसा दिसतो? वा आपण ते पोट जरा आत घ्या आणि ते जरा वीक करून घ्या ना एक. हो घेतो. प्रथम दर्शनी प्रेमाची धात काय होरत असते. मिस हेमा, प्रेमाची व्याख्या सांगू शकाल तुम्ही? पहिलं प्रेम हे पहिल्या नजरेत जुळत, डोळ्याने डोळे फिरले की नजर खाली सुटते. हा आणि पॅन घसरून टाकते. माझी प्रेमाची हीच व्याख्या आहे, प्रेम हे सांगून येत नाही, ते फ्लू सारखं नसत, ते कसं होत सांगता येत नाही. तुमच्या या तासात आम्हाला रोमिओ ही कळला आणि जुलियट ही कळली. समजाले मग तुका? काव्याचे हे असेच असतात, काव्य हे असं शिकवायचं असत आणि समजणाऱ्याने ते समजायचं असत. मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. लेटेस्ट पुस्तक आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल निश्चित. आणि यात माझे नोट्स पण आहेत. इकडे करू नका, घरी जाऊन उघडा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हेमा. हाय रोजा. ओ हाय, ते रोमिओचं लिखित पुस्तक आहे का? ते रोमिओचं लिखित पुस्तक आहे का? रोमिओचं लिखित पुस्तक. दिस इज रीड फॉर यू मॅडम. कसा आलाय? ओ महाराज, तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही, झाला तर तो पॅराशूट सारखा होईल. बोट मला बसायचंय. हॅलो. वेलकम वेलकम. नाही नाही असं नाही, मी डायटिंग करत होते ना. रोजा प्रोफेसर धोंडनी तुला हे पुस्तक दिले. धोंड तुझ्यासाठी खास नोट्स लिहिल्या त्यात. खरं मला द्यायला सांगितलं. थँक्यू. हा वेलकम. नाही बाय.
सगळ्यांना टायमाचं महत्व केव्हा कळणार आहे कुणा? काय येते? कसं काय दिसते? म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलो काय तिने? हेमा एकदम कशी एवढी दाढी झाली एका दिवसा? मला भेटायचं या कल्पने नक्की नोभर मासडलं तिच्या अंगावर. पैसे घे माझ्या अंगावर आले गो सांगत रोधा तू काय सहज फिरायला आली वाटते? इव्हनिंग मॉम, तुमचं पत्र प्रमाण आले मी. किती सुंदर पत्र लिहिता हो तुम्ही. नाही हो कसं शक्य? तुम्हाला मी कसं पत्र लिहीन? हिम्मत कुठे एवढी माझी? काय मरायचंय काय मला? लब्बाळ, पहिलाच भेटीना मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठलं आलंय माझं मोठं मन? तुम्ही मामाला एवढा त्यासाठी मला एखादं गोडावूनच बघायला पाहिजे. थट्टा करायची ती तुझी कसली थट्टा? माझीच थट्टा केली देवानं वर बसल्या बसल्या. याच देवानी आपली जोडी जमवली. अरे देवा कुठेस तू? किती छान जग आहे ना. जीव द्यायला? जीवाला जीव द्यायला? जीव लमेश्वर हळू चुकून गळा दाबला गेला माझा तर प्राण निघून जाईन. एकदम वार सोडा सोडा हो मला. अशी बरी सोडील मी रोमिओला. मी तुझ जुलियच ना हो. तू आणि जुलिये राहू बोला. त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा थडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारी आणि खुश होईल आपली रोमिओ जुलियटचे जोडी पाहून. वाटतंय तुम्हाला मिठी. नको, इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागे एकदा अब्दुल खानाने शिवाजीला अशीच मिठी मारली होती पण त्यावेळेला शिवाजीकडे वागणं कतरी होती हो. माझ्याजवळ काही नाहीये. मी नाही कोण ही अहो तुम्हाला बोलवतात बघा तिकडे. कोणी नाही हो. कुठे गेलं ते? सुटलो यंदा काय? सर साहेब हा तुमचा लास्ट पेग. डॉक्टरने जास्त घ्यायला मनाई केली. भाऊ साहेब आपण पाहिजे तेवढी घे. अहो ताजमहाल मध्ये पार्टी आहे तिथे घ्यावी लागणार. जेवणाची तयारी झाली की मी आपल्याला बोलावते. तोपर्यंत आवरून घ्या. ओके अभिनंदन. चांगले गव्हर्नन्स ठेवलेत. मुली गोव्याला गेल्या तेव्हा आम्हीच ठेवून घेतली. कान आपल्याला सुद्धा अशी गव्हर्नन्स ठेवायलाच हवी. हो अहो गव्हर्नन्स मुलींना ठेवतात. मला म्हणजे अख्खा गव्हर्नर ठेवायला. बरं मी निघतो. वास्तविक पार्टीला एकट्यानं जायचं म्हणजे जीवावर येतं पण काय करणार आली या भोगासी. ओ हो ही तुमच्या फायर ब्रिगेडची घंटा दिसते. तुम्ही आतला रस्ता झाला आम्ही ताजमहालचा रस्ता धरतो. हे आपलं कुलदैवत. ए कप्पा का कसला विचार करतेस? एक विचारू. सगळ्याच देव देवळात प्रवेश करताना इतक्या पायऱ्या का? अगं देवाचं दर्शन इतकं सहज नाही मिळत आणि आपण जितक्या जास्त पायऱ्या चढू ना तितके जास्त जवळ. कामाक्षी मला माहितीये मी यांच्या भावनांशी खेळते. मला क्षमा कर पण माझं खरंच यांच्यावर प्रेम आहे. माझंही कुलदैवत तू व्हावंस अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. काय ग पहिल्याच पायरीवर देवीकडे इतकं काय मागितलंस? सांगेन केव्हा तरी. ह
14 वाह 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 साहेब 15 लाव बहिणी लवकर मारल्या काय करणार बाबा बाई म्हटलं म्हणजे हार पत्करलीच पाहिजे सशात 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 आलंय अरे आतून तुझा अगदी मजनू झालेला दिसतोय तुम्ही पण द्या माझ्या दुःखावर जागण्या अरे कसलं दुःख झालं तुला श्यामाबाईंच्या विरायाच दुःख कोणाला झालंय आतूनला तुम्हाला नाही ना मग तुम्ही उगाच मध्ये मध्ये नाक खुपसत जाऊ नका ना आज क्षमा परत दिसली वाटत रस्त्यात तुला तुम्ही हसणारच पण दिसली होती सिनेमा थिएटरात गळ्यात मंगळसूत्र आणि जवळ तिचा हजबंड होता तिचा तो अशोक अरे काय सांगतोस काय खर तेच सांगतोय माझ्या समोरच्या सीट वर बसली होती दोघ जण मी तिला विचारलं तर सरळ पब्लिक मध्ये माझा इन्सल्ट केला लाज नाही वाटत दिवाळीची छेड काढायला असं ती म्हणाली मग पब्लिक चिडलं आणि माझ्या अंगावर आलं आज कुठला चित्रपट बघितलास तू आली अंगावर अतुल तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असलं ना तर तुम्ही मिशी काढून टाक हेमा अरे तुझ्या पप्पाचा फोन पप्पा हॅलो अरे येता येता आले हाय हाय हॅलो पप्पा हाऊ आर यू हा मी बरी आहे हा गोवा गोवा आवडलं इट्स ब्युटिफुल हा मॅडम मॅडम कशा आहेत अरे फेणी फेणी दवल्या मरे काजूची अरे प्योंग तरी यो तुझा धंदा कसा चालला रे हा बरं चालला मरे व्हेरी गुड व्हेरी गुड हा श्यामा श्यामा कापयता आपयता हा आयली रे आयली आयली हॅलो हा मी श्यामी बोलते हा पप्पा कसे आहात तुम्ही मी तुमच्याशी बोलणारच नव्हते असं रागवायचं नाही बेटा पप्पा प्लीज जरा मोठ्याने बोला हा हा तुम्ही म्हणाला होता ना रोज फोन करीन म्हणून पण मला काम किती असतात नाही वेळ नाही झाला पप्पा तुमचं नेहमीच असतो काम 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 त्यामुळे तुम्ही आम्हाला विसरता असं सेंटिमेंटल नाही व्हायचं बरं मी आता रोज फोन करत जाईन तुम्हाला बरं झोपा आता झोपा स्वस्त झोपा गुड नाईट गुड नाईट पप्पा मामाच्या सुखासाठी मलाच पप्पाने फसवावं लागलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रथम तुझा पाहता वेडावला कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली रे आली तर धोंड्याची नाही सुरू झाली मी त्याला आत्ताच धडा शिकवणार आहे कपडेच उतरायला लावणार आहे तसं नाही प्रोफेसरचे कपडे काढून विधू शकाचे कपडे नाही घालायला लावले ना तर माझं नाव हेमा नाही सांगू शकते बंडल ना अच्छा शावा येतो मी ओके ऐकलं का मी की नाही 15 दिवसासाठी माझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार आहे क्रिसमसला परत येणार क्रिसमसला यायचं बरं का क्रिसमस येणार ना ओके चिल्ड्रन बाय बाय क्रिसमस म्हणजे फार लांब होते नाही मेरी क्रिसमस म्हणजे तकली फुटून गेली की सांग की माझी अशी किती करताय
हाय धोंड धोंड नाही हो धोंड 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 आओ असं पटकन मला धोंड म्हणू नका हो उगाच दगड मारल्यासारखं वाटतंय मला एक सांगा तुम्ही हेमा की श्यामा का नाही उगाच नाही तर मी इन्स्पायर व्हायचं म्हणून म्हणतो मी हेमा या बता बसू आंटीच घर आ त्या दिवशी तुम्ही आला नाही त्या दिवशी अहो तुम्ही ते दिलेलं पुस्तक ना मी लायब्ररीतच विसरले असे पण त्यामुळे आमच्यावर जमीन दोस्त व्हायची वेळ आली ना काय झालं अहो काय झालं काय होत्या तर नव्हतं झालं अहो तो आमच्या अंगावर आला ना कोण बुलडोझर अहो मरता मरता वाचलो की हो मी म्हणजे रोजा रोजा अहो तिनं माझा विनय भंग करायचा प्रयत्न केला काय सांगताय काय आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मिस्टर धोंड म्हणजे डोळ्यान उडाले सॉरी माफ करा तुमची उडाली तोंडावर तुम्ही कशाला सॉरी एक्स्ट्रीमली बीच वर भेटलात ना मला की सगळी कसर भरून निघे मग केव्हा भेटता आज नको नको उद्या 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 संध्याकाळी मग कलगुट बीच वर भेटा मला हो नक्की भेटे वाट बघतो मी तुमची मी भेटाल ना भेटाल ना भेटाल ना किती वेळा सांगायचं तुम्हाला मग निघू मी प्लीज बरं झालं सांगितलं तुम्ही ते आता बरं वाटलं प्रिय प्रिय ज्ञानेश्वरी प्रिय प्राणेश्वरी या अथांग हृदयाच्या सागरात तुला मी कसे सामावून घेऊ या अफाट विश्वातला मी एक पारकासा प्रोफेसर आहे मी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही असे तुला वाटते मी माझं प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही कसे सांगू तुला किती वाजले कमालच आहे हेमाची प्रोफेसर दोन गरीब आहेत बिचारे कोणाशी बोलत होता रिहर्सल करत होतो तुमच्याशी कसं बोलायचं ते अहो मग सरळ विचारायचं आता विचारू ह्या पोशाखात प्रोफेसरच्या हा पोशाख पसंत केला होता की हो तुम्ही आता मी माणसाच्या अंगावर पोशाख असला म्हणजे झाला मला हा पोशाख आवडत नाही मग कसला पोशाख आवडतो मला की नाही पुणेरी पोशाख आवडतो लांब डगला नंतर लाल काठाचा धोतर छपरी मिशा पाय पुणेरी जोडे आणि हा डोक्यावर तिळाच्या पगडी हो पूर्वीचे प्रोफेसर हाच पोशाख करत मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे प्यार किया तो डरना क्या छुप छुप के आहे भरना क्या तुम्हाला आवडत असेल तर मी तसा पोशाख करेन हा केवळ तुमच्यासाठी माणसाला पोशाखाचं स्वातंत्र्य आहे हा फक्त जन्माला येताना सोडून झाले नको मनासारखे Ha 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 ha!
पोशाख कसा आहे? ब्युटिफुल. आता ना माझी आज तुमची दृष्ट काढायला हवी. आता नाही, बीच वर संध्याकाळी. कोण आहे धोंड साहेब? धोंड साहेब कोण आहे? धोंड साहेब कोण आहे? आपल्याला प्रिन्सिपल साहेब बोलावत आहे. मला बोलवले प्रिन्सिपलनी. जा येतो म्हणून सांग त्या प्रिन्सिपलला. मी आतमध्ये येऊ शकतो काय? या. मिस्टर फोन, आज नाही वाटत तुम्हाला असल्या विदुषकी पोशाखात कॉलेजमध्ये यायला. किती रे राष्ट्रीय पोशाख मरे हो. पेशव्यापासून आगरकरापर्यंत आणि आगरकरापासून धोंडापर्यंत आमचे सगळे मायबाप हात पोशाख घालून जन्माला आले. म्हणजे जन्माला आल्यानंतर हात पोशाख घालायला लागले. मला कॉलेजचा आणि प्रिन्सिपलचा आत्ताच्या आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. माझ्या हातात गदा नाही म्हणून तुम्ही सुटलात. एक शब्द बोलू नका. आत्ताच्या आता राजीनामा द्या. राजीनामा. ही लोकशाही आहे. गेट आऊट. आय से गेट आऊट. जातो जातो ना दादा. जाताना एकच सांगतो प्रिन्सिपल साहेब, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अहो हळू घाई करू नका, ठसका लागेल. आता आपल्याला भयंकर भूक लागलेली आहे. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला की व्यायाम केल्याने माणसाला भूक लागते म्हणून? हे मात्र पटलं आपल्याला. मला असं वाटतं शोभना की तो अतुल जो आहे ना तो काही इतका मूर्ख नसणार. सगळीकडे मला शामी दिसली म्हणून सांगत कसा हिंडेल. मलाही तसंच वाटतं. काहीतरी पाणी मुरतं याच्यात. मला काय वाटतं माहितीये का, आपण गोव्याला जाऊया. म्हणजे खरा प्रकार काय तो आपल्याला कळेल. वा फारच छान. मी पण गोवा अजून पाहिलेलं नाही आणि तिथला क्रिसमस म्हणे फार सुंदर असतो. हो वा, म्हणून तर मी डोंगरांना गोव्याची तिकीट काढायला पाठवलंय विमानाची क्रिसमस इव्हची. आणि सरप्राईज व्हिजिट द्यायची. हे मी लहान शामीला कळवायचं नाही. आम्ही अजिबात नाही. ही विमानाची तिकीट मिळाली का? पण क्रिसमसची नाही मिळाली, न्यू इयर ची मिळाली. चालेल, क्रिसमस इव्ह इथं करू, न्यू इयर गोव्याला करू. छान छान. आणि ही रिसीट. रिसीट कसली? आता आणि हेमा त्यानं श्यामा त्यानं तार केली तुम्ही दोघं येत आहे म्हणून. डोंगरे फलता उपद्रव तुम्हाला कोणी सांगितला होता? आनंद ना तुम्हाला दोघांना शिव करायला येतील. नॉनसेन्स, इडियट, मूर्ख, बेअक्कल, नालायक. हे प्रेमात आहे आपले. ठाऊक आहे मला ते. मुंबईची तार? हा. कोण आहे गंटी? अहो मुंबईची तार. कुणाची? तूच वाच ग, मका चष्मा मिळणार. ते आण मी करते. घे बाबा. कोणाची तार? कोणाची तार आहे? कोणाची ग? पप्पा 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 चुलत चुलत बहिणीची माझी चुलत बहीण येते गोवा पाहायला. बरे झाले. अगो मी 2 दिवस वास्कोला क्रिसमस साजरा करायला जाणार. अगो माझ्या बहिणीच्या भुरग्या बरोबर गो. हा आता तुझी बहीण येत आली ना, ती तुझ्या सोबती कासा. तू एन्जॉय. हा कम ऑन. Bombay to Goa, maka sai ba wa ta da khona. La 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 ही तुझ्या ताईनी पाठवलेली 2 तिकीट. एअर तिकीट फॉर गोवा. आणि अचानक कसं काय ठरलं? अगं ते मी नंतर सांगेन. पहिला तुझ्या ह्या ताईचं पत्र वाच. पत्र? ह्या तिकिटांबरोबर तिनं पाठवलेलं पत्र. अगं म्हणून तर बोलवले आपल्याला. आणि हे तुझं एक्स्ट्रा तिकीट. मी
वास्कोला जाते, तू एन्जॉय करा क्रिसमस। इथे बघ चांगलेच मानले माझे बाईला चल अशोक कुठे आल्यात ते पण ते टुरिस्टला उतरलेत हो बरं झालं मी सांगते तुला हाती हाती ती आंटी ओ आंटी मॅडम चांगले आहेत या ना पप्पा त्यांनीच हा चेंज केलेला दिसतोय तुमच्या पप्पा यू लुकिंग गॉर्जियस बरं तुम्ही दोघे कशा आहात फाईन श्यामी कुठे श्यामी आज वॉश घेते आणि आंटी कुठे आहे ती वास्कोला गेली क्रिसमसला येणार आहे श्यामी पप्पा तुमच्या मिशा काय जोर लावलाय बरं ते जाऊ द्या कसा काय चाललाय तुमचा अभ्यास चांगला चाललाय हे ग काय श्यामी हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठलं त्याच काय पप्पा काल आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होत त्यात लग्नाची वेळी नाटक होत मी होते रश्मी आणि ही होती यामिनी पण पप्पा तुम्ही उभे का बसा ना प्लीज पप्पा चल श्यामे मला पण पप्पा मी विसरलेच मंगळसूत्र काढून ठेवायला हो की नाही ग हो पप्पा ती विस कालचे काय काय शमे काय झालं शमे शमे काय झालं एकदम चक्कर आली काय नाही पप्पा कालच्या जागरणामुळे ते नाही पण ते डॉक्टरला बोलवायला पाहिजे शमे ये शमे काय झालं बघ शमे अभिनंदन सर साहेब म्हणजे शी इज गोइंग टू बी मदर प्रॅक्टिस फॅक्ट सर साहेब तुम्ही आजोबा होणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमचे फी घ्या मी तुमचे फी घ्या निघा इथून निघा थँक्यू थँक्यू काय का हे काम कोणाचं आहे
मला माहित नाही पप्पा. काय माहित नाही? हे असले थंड करायला मी तुम्हाला गोव्याला पाठवलं होतं काय? पप्पा कदाचित ट्यूमर असेल. मी आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करतो. आय मस्ट नो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मला उत्तर हवं. अच्छा आज या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लागला नाही तर पुढल्या वर्षीपासून तुमच्या कॉलेजची ग्रँट बंद होईल, लक्षात ठेवा. नो 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 सर साहेब, आज तुम्ही अपसेट दिसता. अहो तुमची तक्रार काय ती तरी सांगा. ते प्रोफेसर दोन दोन म्हणतात. प्रोफेसर असूनही एका मुलीला फसवून तिच्यावरती असा प्रसंग आणता तुम्हाला लाज नाही वाटत? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे माझ्या मुलीबद्दल, शामीबद्दल. तिला दिवस गेले तुमच्यापासून. बरं झालं बरे तुमच्यापासून. ओ काहीतरी काय बोलताय? मी तिला साधा हात पण लावला नाही. पोलीस कस्टडीत टाकला म्हणजे येईल त्याची कल्पना. यू स्काउंडरल, मी याला असा सोडणार नाहीये. प्रिन्सिपल सर, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय विल पे युअर लॉन्ड्री चार्जेस. अरे सगळं समजलंय मला, त्या धोंड्याचं कर्म आहे. पण पप्पा मी त्या प्रोफेसरला पाहिलं सुद्धा नाही. मी तर कालच आले मुंबईहून अशोक बरोबर. म्हणजे त्या अतुलने मला सांगितलं ते बरोबर होत. पप्पा मी सारं सांगते तुम्हाला, पण प्लीज त्या धोंडला सोडव पप्पा. त्याचं काही अपराध नाही पप्पा. पण मग त्याला श्यामीचं नाव कसं घेत होते? श्यामी म्हणजे मी. कधी हेमा म्हणून, कधी श्यामा म्हणून. अरे तुमच्या इच्छे लग्नाला विरोध होता म्हणून मी हे सगळं नाटक केलं. हे सगळं तुला तोंड वर करून सांगा लाज नाही वाटत? आणि आणि श्यामे तू. पण पप्पा आम्ही लग्न केलंय. आम्ही लग्न केलंय, लग्न केलंय त्याला पुरावा काय? हा घ्या पुरावा, मॅरेज सर्टिफिकेट. सर्टिफिकेट? आणि तुमच्याकडे कसं आलं? म्हणजे काय, मी नवरा यायचा. व्हॉट नॉनसेन्स. अरे माझ्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलेला मुलगा आमच्या श्यामीचा नवरा? दिस इज इम्पॉसिबल. ड्रायव्हर काय माणसं नसतात? आणि हे पहा, मी तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलो नव्हतो. मग कशाला आला होता? तुमच्याकडे तुमच्या मुलीचा रीत सर हात मागायला आलो होतो. आणि हे तुम्ही मला तोंड वर करून सांगताय, तुम्हाला लाज नाही वाटत? ह्यात कसली लाज? म्हणजे मला बँकेत चांगली नोकरी आहे, तुमची मुलगी सज्ञान आहे, आणि माझ्या छोट्याशा संसारात ती सुखी आहे. हवं तर विचारा तिला. तिला काय कपाळ विचारा? पोअर सोल धोंड. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस हेमे. हॅलो इन्स्पेक्टर राव का? हा बोलतोय. अहो ते आपले प्रोफेसर धोंड आहेत ना? तेच. त्यांच्यावरती जरा गफलत झालेली आहे, त्यांचा काही दोष नाहीये. त्यांना सोडून द्या, सोडून द्या. बर बर सोडून देतो. हा दासाने सामके फोडून काढले मरे मला. तुम्ही बोलव ना. सर साहेबांनी तुमच्यावरची केस मागे घेतली. असे तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. थँक्यू. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. अहो मी कधी हात लावला नाही हो कुठल्या माणसाला, म्हणजे आपल्या बाईला. माझं अजून लग्नच झालेलं नाही. तुमचं लग्न झालं नाही? खरंच झालेलं नाही माझं. एवढे तुमचे केस पिकले आणि अजून तुम्ही लग्न केलं नाही. लग्न केलं तरी बरं आणि नाही केलं तरी अधिकच बरं हो. बघा मी तुम्हाला सांगून ठेवतो, बाईच्या अंगाला कधी हात लावू नका, नाही तो तुमच्यावरही आपत येईल ना माझ्यासारखीच, आणि तुरुंगात बसावं लागेल. इन्स्पेक्टर असून सुद्धा धोंड्या तुमचं ना. तुम्हाला सोडलं का गो? रोजी तू यांना. हेपा जे काय करायचं असेल ना ते बाहेर जाऊन करा. बाहेर हो. आणि हेपा ते हात लावायचं मात्र विसरू नका. आता हात कोण लावत बसतोय? वेळ आहे कुठे येतो कोणाला? चल गो. तुम्ही सगळ्यांनी कट करून माझं नाक कापून टाकलेलं आहे. आता कसं सांगू, काय सांगू कोणाला? कसं तोंड दाखवू भाऊ साहेबांना आणि प्रिन्सिपल साहेबांना? आता आता मला जीव द्यायला पाहिजे माहितीये. पण पप्पा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी न्यू इयर एव्हरीबडी. अरे सर साहेब तू केन्ना आलो? मी आता तर आलो थोडा वेळ. आणि अरे तुझे मिशो कडे खाल्लो? तू म्हणजे मिशा चोट, तू आलीस ते फार चांगलं झालं. हेमा अगो श्यामा कुठे? इथे श्यामा. ही श्यामा? अरे ही हेमाची चुलत बहीण ना. चुलत बहीण नाही ती, सखी बहीण आहे, सखी बहीण. अरे सर साहेब तू का जुळ्या मुली ना. मुली तुझ्या का माझ्या? तुझ्या. मग तुला माहिती का मला माहिती? हेमा प्रकार प्रकार.
आंटी पापा बोलतात ते खरं आहे, आम्ही दोघी जोड्या बहिणी नाहीत. मीच दोघींचं नाटक करत होते. नाटक? तुम्ही आताची भुरग्या किती करते कोण जाणा बाबा. अगो हो कोण? हा 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 श्यामाचा नवरा. श्याम हे लग्न मला मान्य नाही. पापा का? अगं त्याचं स्टेटस तो काय आमच्या घराण्याच्या योग्यतेच आहे. हे तू माका सांगतोस? अरे तू लग्न झालास तेव्हा कोण होतास? तुझ्या बायकोच्या पायंगुणानच मोठा झालास ना. अरे तसं हाही होईल. तरुणांच्या भावना समजून घेऊन जाय. त्यांका एकमेकाबरोबर जन्म काढचो असा. स्वतःच्या वैभवाचो एवढं अहंकार बरो नाही. अरे शेवटी आम्ही मनशाच नाही. ठीक आहे म्हणजे काय झालं गेलं गंगेला मिळालं. पण या हेमाचं काय? अरे पण तिने पण बघितलं असेल एखादं नवरा. किती काय मा तू मला कोण हो तुम्ही? कोणात काय हेमे? हे पप्पा नाही हे नामवंत गायक सुरेश कुमार आणि हे आमचे पप्पा सर साहेब. श्यामा कुठे दिसत नाही. म्हणजे म्युझिक कॉन्फरन्सला जायचं होतं आम्हाला. म्हणजे श्यामाचा तुमचा काय संबंध? वा जन्माचा संबंध आहे. म्हणजे लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. अरे इज इट पॉसिबल? तिथं लग्न झालेलं आहे काय? अच्छा काय? आणि लवकरच ती आई होणार. आपण मी श्यामाचा नवरा अशोक. अहो पण हे कसं शक्य आहे? कालच तिने मला लग्नाचं वचन दिलंय. तुम्ही बोलवा तिला म्हणजे तुमची खात्री होईल. बोलवायला कशाला पाहिजे काय? श्यामा इथे उभी आहे. ही श्यामा? इम्पॉसिबल. अरे हे तुम्ही मला सांगताय तिच्या बापाला? पण मग हे गौड मांगर आहे काय? मी करते उलगडा. ही श्यामा? हो काही कारणामुळे हेमा आणि श्यामा ही दोन रूप मला घ्यावी लागली. नाटक करावं लागलं माझ्याशी सुद्धा. हो का? ही परत फेड आहे. कसली? ट्रेन मध्ये मला फसवल्याची. छान 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 धन्य आहे तुझी सर साहेब. तुका दोन चांगले जावई मिळाले. आता सगळं विसर बघू. हा अरे ही मेरीची कृपा. हो तुझं जावई आणि हो माझ. चल पप्पा तुम्ही रागवलात. रागवलो तर पण मला तुझ्या धडाडीचं कौतुक वाटलं. म्हणतो झाले मनासारखे आता. हा चला आता जोडप्याने दोघाय तुम्ही सरसाहेबाच्या पाया पडा. सगळी जण एकाच ठिकाणी सापडली वाटत. अरे अरे कुठे गेली एवढी मोठी वस्तू? हांगा गो हांगा. अरे वा तुम्ही सुद्धा आलात वाटतं प्रोफेसर दोन. माफ करा माझ्यामुळे तुम्ही म्हणजे अगदी जवळजवळ जेल मध्ये जाऊन पडला तो. त्याचं काय एवढं घेऊन बसला तो तुम्ही? आता मात्र मी खरोखर जेल मध्ये सापडलो आहे. हा काय केवढा मोठा तुरुंग बरोबर घेऊनच फिरतोय त्याचे जे पेडे. आता लवकरच मी आजोबा होणार आहे. नाही नाही तुम्ही आजोबा होणार आहे. तेव्हा नाही नाही हे पेडे आमचे लगीन ठरलायचे. नमस्कार करतो. श्यामाचं लग्न झालं. उद्या मीही जाईन. मग तुम्ही एकटेच? नाही 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 आमची काळजी करायची नाही. आमची काळजी करायची नाही. आम्ही आमची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली आहे. मी आले. ओ नो पप्पा तुम्ही सुद्धा गुपचूप गुपचूप. आवईस मजे असे असा बरे असा बाबा. थांबा थांबा जस्ट अ मिनिट. हा कम ऑन चल. अरे वा Don't do, 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 don